असा बटा 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 रंगाचा पाऊस पडायला लागला. आजची भिंत एका तासात रंगबिंगीत परत आलो. तसं नाही, पैसा कुठून आणलं एवढं काय? मशीन आहे आपली नोट छापायची. तिकडनं कागद टाकला, तिकडनं नोट बाहेर. नवीन नोट छापली आपण आता 375 रुपये. अशी बघितली तर 375 उलटी केलीस की 573. तीच तुला दाखवायला आलो. तू कुठं होता? अरे मी इकडे नव्हतो. तेच कुठं होता? ते हे आपलं इथं अमेरिकेला गेलतो. अमरावतीला काय? अमरावती काय मारीन धरून काय पण ऐकतो. अमरावती नाही अमेरिका. कसं गेलता? हे बसने गेल. कुठल्या नंबरचे? हे 00 नंबर जात. कुठून जात? हे पांढरपूर डेपोतून निघती. पंढरपूर डेपोतून गेलास का? ते फाटा भाऊ तिकडचे ते डेपो नाव बघ काय फाटा भाऊ. अमेरिकेची भाषा? हा तिकडची भाषा. कशी? फाटा भाऊ. अच्छा सोहापूर सोलापूर गेलास का? तिकड तिकड सोहापो जबरदस्त हो हो कोल्हापूर. अरे तिकडचे ना तिथं बस जाते. एक ब्रिज येतो, त्या ब्रिज वर बस जाते. ती सोडून द्यायची आपण. आपण उतरायचं इकडे. समोर एक गल्ली तिथे एक गेट आहे. हा तिथे अमेरिका. का गेलता तिकडे? अरे तुला माहितीये का त्या गेट वर कोण उभा होता? कोण उभा होता? बिल गेट. काय करत होता तो तिकडे? मला विंडोज पाहिजे होते ना. इकडे घ्यायचं ना शेकडा विंडो खिडक्या दरवाजा काय पाहिजे ते गॅरेज काय रे? ते कॉम्प्युटरला वापरतात ते म्हणते मी. कम्प्युटर रे? हा तेच ते. काय काय म्हणतात रे त्याला असं सगळं? हे होजेरी. होजेरी नाही रे, बेर बेर अंडरवेअर. अंडरवेअर मऊला काय म्हणतात? सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर हे बघ त्याला बोललो दिल्या. हे बघ मला लेटेस्ट काहीतरी दे विंडोज. हा दिल्या मित्र आहे ना माझा. चालतंय दिल्या काहीतरी लेटेस्ट आहे. दिले होतं 4-5 मला नवीन नवीन निघतो. मग मी म्हणल्या तर पैसे काय झाले तर काय म्हणलं माहिती? काय म्हणला? काय चाललंय परत मारून दिल्या? त्याच्या मित्र आहे ना मैत्री चालते. मग त्यांना मैत्री वेगळी. करेक्ट आहे. हे बघ बिल्या, हा मी तुझ्याकडून विंडो घेतलेत. हा तू बिल घे. जबरदस्त. ज्या बस मध्ये पुढच्या दारात खाली उतरला ना अमेरिकेसाठी, त्या बस मध्ये मी त्या स्टॉप ला मागच्या दारात हात चढलो. फॉर नेक्स्ट स्टॉप साऊथ आफ्रिका. अच्छा अच्छा सातारा. साऊथ आफ्रिका देश. तिकडे कसं सांगेल? अरे तिकडे वाघांचा सुळसुळाट किती वाढला काय सांगतो? अरे केवढे वाघ हा तुला सांगतो. असा बस मध्ये उतरलो आणि समोर बघतो तर काय काय वाघ. वाघ माझ्याकडे बघ, मी वाघाकडे बघ. वाघ माझ्याकडे बघ, मी वाघाकडे बघ. असा बंदुकीला हात घातला. आता मेलाच वाघ. बंदूक नव्हती माझ्या. अरे मग कुठं होती? सध्या बायको कापड वाळत करायला वापरत. पण घाबरलो नाही रे. घाबरायचं? घाबरलो नाही. घाबरायचं हे असं वाघ वाघाला घाबरत नाही. आपण घाबरायचं नाही. बंदूक नव्हती माझ्याकडं. पिस्तूल ला हात घातला. आता मेलाच वाघ. पिस्तूल पण नव्हती माझ्याकडे. अरे मग कुठं होती? सध्या बायको लायटर म्हणून वापरती. पण घाबरलो नाही मी. कशाला घाबरायचं? पट्ट्याला बंदुकीची एक गोळी होती. मग ती गोळी काढली. हा ती गोळी वाघासमोर धरली आणि म्हणलं वाघ या. सकाळ संध्याकाळ दुपार 3 वेळा घे परत. वाघाला जा कुठे येऊशी गोळी. केवढी युवक केवढी? अरे माग भाग मग असा वाघ समोर समोर ती गोळी धरली वाघासमोर आणि म्हणलं वाघ या. भिस्के बर का वाघ जागच्या जागी ठार ते बघितलं त्याच्या बायकोनं. मग विशेष वाघिनी ती तिकडनं धावत आली म्हणली कपड़ा तो कुछ
काय चाललंय तुझं तसं नाही. वाघ म्हणून पडलेला पडलेला वाघीन घाबरलो नाही मी. पाकिट काढलं, पाकिटीतलं बंदुकीचं लायसन बाहेर काढलं, ते लायसन वाघिणीला धावलं आणि म्हणलं वाघिणी भिसके बरे का वाघिणी जागच्या जागी धारते तुला शिकायची कशी. नाही काय करू अरे चिप नको 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 शिक बायकोला मारल का मला. हा मग शिक आयो ते घरच हा उचल बंधू मोठी बंदूक आहे. अरे उलटी धरली तर समज समोर वाघ आहे जाऊ तिथे समजायचंय होत कोठे खोट आहे खोट खोट आहे उचलली बंदूक समज समोर वाघ आहे घाबरायचं समज समोर वाघ आहे घाबरायचं नाही मी घाबरतो घाबरू नको ना. अरे नाही ना घाबरतोय मग ते हात का कापताय वेळ झाली ना शिकारीची चाललंय शिकारीची उचल बंदूक समज समोर वाघ आहे. वाघ तुझ्याकडे बघतोय हा तू वाघाकडे बघायच वाघाकडे बघायचं बघतोय वाघ तुझ्याकडे बघतोय तू वाघाकडे बघायचं आणि नेम लावायचा तो डायरेक्ट त्याच्या गंडस्थळावर कुठ गंड स्थळावर कुठं असत ते काय गंड स्थळ कुणाच फायदो हो वाघाच वाघाच काय म्हणलं तू काय माणूस असत काय तू लय डेंजर आहे नको ती लय शॉट असते ते नको शिकार ते आयला माझी बायको काय म्हणते आपली आपली. अरे आदर दिला तुझ्या बायकोला असं असं हा काहीतरी ना काही तुझी बाईक आहे का. अरे तिच्या त्याच्या सुंदर आहे पैशाची कमी नाही आपल्याला दागदागिने मडवली नुसती तिला एवढे दागिने एवढे दागिने घालते ना ती रस्त्याने येत असून ना तुला वाटत ज्वेलर्सचं दुकानच येते काय सांग एवढे दागिने. अरे हसायचं झालं तरी दागिने बाजूला करून असते अशी अशी कशी दोघं चौघ तर खपतच काळजीच जातात आणि पोरगा काय म्हणतो. अरे ऋतिक रोशन तुझा पोरगा आहे त्याच्या त्याच्या सुंदर आहे कुणाचा आहे हे ते काय गुणाचा आहे गुणाचा माझा गुणाचा पोरगा काय आहे तुझी बायको काय म्हणते माझी बायको. अरे हा एवढी फालतू असं केलं मला दफाल घाबरती काय सांग चला चला कापती अरे नजरेच्या धारेवर ठेवला नुसता ओढती तर ओढ बसती काय झालं सर मला तरी सांगते ते कुणीतरी मिस कॉल टाकला बघ मेसेज आहे मेसेज वाच तू वाच की नाही ते मेसेज वाचायचा चष्मा मी आज आणला इंग्रजी वाचतायत ते सारे वाचाय सुने सुने ना बघ पाय ऐकू माझी एक काळ्या डुकरा कोळशा चिखला हे काय रे. अरे तू वाच ना हे बघा भाजी घेऊन लवकर घरी या थापा मारत बसू नका नाही तर तंगड तोडून हातात देईन कळलं का आई आई फुली फुली अरे मा फुली फुली अरे भो भो
फुले फुले काय ते तिने मला फुले मार्केट मधून भाजी आणायला सांगितली. ठीक आहे म्हणतो एक जरा 200 रुपये देतो का. अरे तुझे 100 रुपये मग छापायचं छापायची मशीन आहे ना. नाही रे बंद पडलं मोठं आत्मच्या तुझे 100 रुपये मला. अरे घरात रॉकेल नाही बाय कुठली रॉकेल घेऊन येतो बाहेर पडलो नशीब तू भेटलास. आज तरी बायकोचा मार खाऊ नको. आता बायको मारत नाही मला वर्गात तुडवतो.